बहुमत नहीं है कि एक मत एक मत है कुर्ची अजून एक टाकतो सर इकडचीच लोक खुर्ची फार टायपर झाली चल ठीक आहे मुंबई मेट्रो 3 संदर्भात आरे मध्ये कार शेड करण्याच्या संदर्भात या सरकारने उच्चस्तरीय समिती तयार केली होती. त्या समितीने निर्णय देऊन आरेमध्येच कारशेड फिजिबल आहे असं सांगितलं, तरी देखील सरकारने कांजूरमार्गला ते करू अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्या जागेवर स्थगिती आली. आता सरकारने अजून एक कमिटी तयार केली आहे. खरं तर ही नवीन समिती म्हणजे केवळ फार्स आहे, कारण सरकारने विशेषतः MMRDA ने ऑलरेडी रिपोर्ट लिहून तयार ठेवला आहे आणि तो रिपोर्ट या कमिटीच्या नावाने ऑथेंटिकेट करायचा अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. मुळातच आपण जर मेट्रो कारशेडच्या संदर्भात बघितलं तर मेट्रो 3 जी अंडरग्राउंड मेट्रो आहे हिची डिझाईन कॅपॅसिटी जी तयार झाली आहे ती 2053 च्या पीक लोडप्रमाणे याचे बोगदे आणि सगळ्या डिझाईन्स हे तयार करण्यात आले आहेत आणि त्याला जेवढ्या रेल्वेच्या गाड्या लागतात त्या अकोमोडेट करणारा कार डेपो हा आरेमध्ये तयार करायचा आहे. एकूण जे काही या ठिकाणी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या 1% देखील कमी किंमत ही कार डेपोची आहे, 1% देखील कमी. आणि आपण जर बघितलं साधारण 2021 त्याचं उद्घाटन व्हायचं होतं परंतु आता गेले 1 त्याच्यावर स्थगिती असल्यामुळे काम बंद आहे. उद्घाटनाच्या वेळी 8 31 गाड्या या कार डेपोमध्ये राहणार होत्या. त्यानंतर 2031 ट्रॅफिक वाढल्यामुळे अजून त्याच्यामध्ये 11 गाड्यांची वाढ करून 8 42 गाड्या याकरता कार डेपोची आवश्यकता आहे जे पुढचे 7-8 अजून चालतील. आणि 2053 अंतिम डिझाईन क्षमतेकरता अजून 13 गाड्या म्हणजे 2053 अंतिम डिझाईन क्षमतेत 55 गाड्या मावतील एवढा कार डेपो त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता जी तांत्रिक समिती आरेची तयार झाली होती या तांत्रिक समितीने 30 जागा अलाव केली, त्यातही सांगितलं की एकदम खर्च करायच्याऐवजी पहिल्या टप्प्यात 25 हा कार डेपो तुम्ही तयार करा. 25 कार डेपो तयार केला तर 2031 ते 2040 या दरम्यान ज्या काही 42 गाड्या लागणार आहेत त्या 42 गाड्या या ठिकाणी मावतात एवढा तो कार डेपो आजच तयार होणार आहे. 2021 तो व्हायचा होता, आता जे काही त्याला उशीर झाला त्या उरलेल्या ज्या 13 गाड्या आहेत या 13 गाड्या 2031 ते 2053 या कालावधीमध्ये जर ट्रॅफिक वाढत राहिला तर टप्प्याटप्प्याने इंट्रोड्यूस होणार आहे. आणि याच्याकरता जागा किती लागणार आहे, या 13 गाड्यांकरता जागा लागणार आहे 1.4 फक्त 1.4 जी हे जे 5 जागा जी 30 25 आधी हेक्टर आधी यूज करायची 5 जी बाजूला ठेवली आहे त्या 5 1.4 एवढीच जागा लागणार आहे. या जागेवर 160 झाडं आहेत जी 2031 पासून 2053 पर्यंत ही 160 झाडं रिप्लांट करावी लागतील.
म्हणजे आरेमध्ये संपूर्ण डिझाईन कॅपॅसिटी जो लाईफ स्पॅन दिलेला या मेट्रोचा आणि ज्याचं पूर्ण डिझाईन आहे 100% डिझाईन कॅपॅसिटी अकोमोडेट करण्याकरता पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आता 25 हेक्टरवर झाडं कापायचेच नाही आहेत, 5 हेक्टरमधलं 1.4 हेक्टर लागणार आहे, ज्यातली 160 झाडं फक्त रिप्लांट करायची आहे. आता याच्याऐवजी जर कांजूरमार्गला हा डेपो नेला तर किमान 400 झाडं कापावी लागणार आहे. दुसरं असं आहे, कांजूरमार्गला डेपो नेल्यानंतर 8 किलोमीटर दूर तो नेल्यानंतर त्याची कॉस्ट वाढणार आहे. 2021 साली जी मेट्रो मिळणार होती ती कांजूरमार्गला काम सुरू केल्यापासून 4 वर्ष मिळणार नाही, म्हणजे 2024-25 पर्यंत देखील ती मिळणार नाही. कॉस्ट एस्कलेशन, व्याजाचं एस्कलेशन, म्हणजे ज्या कार डेपोची एकूण किंमत 500 ते 700 कोटी रुपये आहे त्याच्या कार डेपो करता वरचे अजून 4 ते 5 हजार कोटी रुपये हे आम्ही याच्यामध्ये गमावणार आहोत. मुंबईकरांना ही जी मेट्रो आहे या मेट्रोपासनं 4 वर्ष आम्ही वंचित ठेवणार आहोत. आणि हे सगळं जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे की कशाप्रकारे 25 हेक्टरमध्ये करायचं आणि त्याच्यानंतर 1.4 हेक्टर जागाच त्या ठिकाणी लागणार आहे. म्हणून जे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगितलं जात आहे की इथे 2031 पर्यंतचीच व्यवस्था आहे आणि नंतरची व्यवस्था बाहेर करायची आहे, हे धादांत खोटं आहे. पूर्ण 2053 पर्यंत अंतिम डिझाईन कॅपॅसिटीची सगळी व्यवस्था ही आरेमध्येच त्या ठिकाणी करण्यात आली आहे. अजून एक लॉजिक सांगितलं जातं की 2-3 डेपो एकत्रित करायचे, हे देखील शक्य नाही आहे. प्रत्येक मेट्रोचं कमेन्समेंट हे वेगवेगळ्या वेळी आहे, त्याचं डिझाईन वेगळं आहे, त्याचं सिग्नलिंग सिस्टीम वेगळी आहे. हे सगळं एकत्रित करून समजा एका ठिकाणी डेपो बनवला तरी मी जसं सांगितलं की डिझाईनच्या 1% कमी हा डेपोचा खर्च आहे आणि त्यातनं तुम्ही अगदी 30% जरी वाचवले तरी देखील हे जे काही वेळेचा अपव्यय होणार आहे, सिग्नलिंग सिस्टीमचं इंटिग्रेशन करावं लागणार आहे, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी 100% अधिकचा पैसा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात केवळ दिशाभूल करणं चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की काही अधिकारी हे पूर्णपणे याच्यामध्ये खोटं बोलून मोठ्या प्रमाणात घोळ करतायत आणि मुख्यमंत्री त्याला पूर्णपणे बळी पडतायत असं माझं स्पष्ट मत आहे. यासोबत एक अजून गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की कांजूरमार्गची जी जागा आहे तिथे आर्थर अँड जेकिन्स यांचा जो काही लीजधारक आहेत आणि आत्ता जे लीजधारक कोर्टामध्ये गेलेले आहेत यांनी आता एकत्र पॉवर ऑफ अटर्नी केली आहे आणि सरकार त्यांच्याशी निगोशिएट करत आहे की तुम्ही आम्हाला जागा द्या, उरलेली जागा आम्ही तुम्हाला ही रेसिडेन्शियल कमर्शियल करता वापरू देऊ. असा जर निर्णय झाला तर एकीकडे खाजगी माणसाला 1000 कोटी रुपयाचा फायदा त्यात होणार आहे. याचं कारण आर्थर अँड जेकिन्सच्या जागेवर गरिबांकरता 1 लाख घरे असा प्रस्ताव आमच्याकडे आला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. आम्ही त्याची कमिटी तयार केली होती पण कमिटी तयार केल्यानंतर असं लक्षात आलं या जागा मिठागाराकरता लीजधारकांना दिलेल्या आहेत, मिठागाराच्या व्यतिरिक्त त्यांनी जर कुठला उपयोग केला तर जागा केंद्र सरकारला परत जाते आणि म्हणून त्या काळामध्ये केंद्र सरकारकडे 4 बैठका आम्ही केल्या आणि केंद्राला विनंती केली होती की 50% तरी जागा ही तुम्ही राज्याला त्या ठिकाणी गरिबांकरता घरे या योजनेकरता द्या, पण त्याच्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे आत्ता हे जे सरकार निर्णय करत आहे एकतर ते कायदेशीर देखील नाहीत आणि दुसरा अशा प्रकारचा निर्णय केला तर जी मोफतची जागा आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला, खासगी व्यक्तीला 1000 कोटी रुपयाचा फायदा देऊन अशा प्रकारचा निर्णय करणं हे चुकीचं ठरेल आणि म्हणून मला असं वाटतं हे जे काही दिशाभूल करणारे अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सर, सौदी कमिटीच्या रिपोर्ट संदर्भात 100% सौनिक कमिटी किंवा जी हाय पॉवर कमिटी होती या कमिटीने इतका स्पष्ट रिपोर्ट दिला की आता सरकारला लॉजिकच नाही आहे कांजूरमार्गला न्यायला आणि म्हणून ही दुसरी कमिटी जी तयार केली आहे रिपोर्ट आधीच लिहिला आहे. पण मी स्पष्टपणे सांगतो
की त्याच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये ज्या गोष्टी त्याची उत्तरं मी स्वतः देऊन राहिलो तुम्हाला, त्याला कमिटीची आवश्यकताच नाही आहे. याचं कारण प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ते सगळं लिहिलेलंच आहे. प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे गेलं तर दुसऱ्या कमिटीची आवश्यकता नाही आहे. मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचा घाट स्पष्टपणे बंद झाला पाहिजे. आणि हे जे अधिकारी आहेत, हे जे मुख्यमंत्र्यांना ची दिशाभूल करतायत, चुकीची माहिती देत आहेत, आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर मुख्यमंत्री चुकीच्या गोष्टी सांगतायत, त्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कारवाई केली पाहिजे. अन्यथा एक दिवस हे उघडकीस येईलच आणि मग मुख्यमंत्र्यांवरच संगनमताचा आरोप लागेल. म्हणून माझं अगदी स्पष्ट मत आहे की अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. देखिए, मेट्रो कार शेड के संदर्भ में राज्य सरकार ने एक कमेटी तैयार की थी, जिस कमेटी ने बहुत स्पष्ट रिपोर्ट दिया आरे में ही कार शेड होना चाहिए. अब उसके बाद फिर भी कुछ अधिकारी और सरकार ये चाहती है कि हमको कार शेड आरे में नहीं करना, इसलिए नई कमेटी तैयार की है. नई कमेटी ये फार्स है. निर्णय तो पहले ही तैयार किया हुआ है, उसका जो रिपोर्ट है वो पहले से लिख के रखा है. अब फार्सिकल काम यहाँ चल रहा है. कुल मिलाकर अगर हम देखें तो मेट्रो का जो डिज़ाइन है 2053 साल तक का, 2053 तक का ये डिज़ाइन है. और इसकी जो अंतिम डिज़ाइन क्षमता है, इसमें 2053 में 55 गाड़ियाँ, 8 डिब्बों की 55 रेक, इसके लिए मेट्रो कारशेड तैयार करना है. उद्घाटन के दिन 8 डिब्बों की 31 गाड़ियाँ, 2031 से 2040 तक 8 डिब्बों की 42 गाड़ियाँ और अंत में 55 गाड़ियाँ. अभी वहाँ 25 हेक्टर जगह पर काम शुरू है, जिसमें 42 गाड़ियों की व्यवस्था आज ही होती है. बची हुई जो 13 गाड़ियाँ जो 2031 से 2055 के बीच अगर ट्रैफिक बढ़ा तो ही इंट्रोड्यूस होने वाली है, उसके लिए मात्र 1.4 हेक्टर इतनी जगह लगती है. जो जगह वहाँ उपलब्ध है, 5 हेक्टर जगह वहाँ पर रखी हुई है, उस पर 160 झाड़ है जिसको रीप्लांट करना पड़ता है. किंतु अगर इसको कांजूर मार्ग ले जाना है तो 500 से ज़्यादा झाड़ तोड़ने पड़ेंगे. इसलिए अभी जो आरे की जगह है, इससे दूसरी कोई फिजिबल जगह नहीं है. अगर कांजूर मार्ग ले जाने की कोशिश होगी तो उसमें लिटिगेशन तो है ही, लेकिन साथ साथ 4 साल से मेट्रो डिले होगी और कॉस्ट एस्केलेशन कम से कम 4,000 करोड़ का ये वहाँ पर होगा, जिसके कारण मुंबई के लोगों को मेट्रो से महरूम तो रहना ही पड़ेगा, पर बहुत बड़ा बोझा उसके कारण मुंबईकरों के ऊपर पड़ेगा और एक प्रकार से मुंबई के साथ अन्याय होगा. हमारी मांग है कि ये जो गुमराह करने वाले अधिकारी है MMRDA के, इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. मुख्यमंत्री ने इस षड्यंत्र को समझना चाहिए और उनको जो गलत ब्रीफिंग जा रहा है उन्होंने समझना चाहिए गलत ब्रीफिंग है, अन्यथा उनका भी इसको साथ है यही इसमें मानना पड़ेगा. सर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही अनेक विषयात पत्र लिहिले, कोरोनाच्या काळात पत्र लिहिले, आताही पत्र लिहिले, उद्धव ठाकरेंकडून त्या संदर्भात काही तुम्हाला प्रतिसाद मिळतोय का? मला कुठलेही उत्तर येत नाही, पण मुंबईच्या हिताच्या विरुद्ध गोष्टी होत असतील मी पत्र लिहित राहणार. मी त्याच्यावर जे जे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत ते ऑप्शन्स मी त्या ठिकाणी निश्चितपणे वापरणार. नाही, अनेक प्रकल्पांवर त्याच्यावर स्वतंत्र बोलू. रेटून नेऊन फायदा नाही आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे नुकसान होणार आहे, मेट्रो सुरू होऊ शकत नाही. प्रॅक्टिकली ज्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत, या सरकारच्या कमिटीने जे दिलेलं आहे, आता आपल्याच कमिटीने दिलेला रिपोर्ट निगेट करण्याकरता दुसरी कमिटी तयार करायची आणि चुकीचा आणि खोटा रिपोर्ट तयार करायचा, हे मुंबईकरांसोबत अतिशय हा छळ आहे. मैं पहले ही बता रहा हूँ, रिपोर्ट लिखकर तैयार है. कमेटी एक फार्स है और इसीलिए रिपोर्ट में क्या आने वाला है उसका जवाब मैंने आज ही दिया है. सर, तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांना खोटं बोललं जातंय, असे अनेक वेगळ्या गोष्टी दिल्या जातात. काल MPSC परस्पर सरकारच्या परस्पर एक पत्र दिलं आणि काही निर्णय जो आहे तो रद्द केला होता. या संदर्भात कॅबिनेटमध्ये एक मोठा गोंधळ झाला आणि त्याचा आदेश काढलाय की आता चौकशी करून कारवाई करावी.
अशी अनेक प्रकरण आहेत की जे मुख्यमंत्र्यांना गाफील ठेवलं जाते, तुम्ही या सगळ्या मोठा निर्णय एमपीएससीनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मी पण ऐकलं की सरकार चौकशी करणार. काय नेमकी चौकशी करणार आहे, कशाची चौकशी करणार आहे, कोण चौकशी करणार आहे, आपलं कुठलंही कॉर्डिनेशन नाही आहे हे लपवण्याकरता एक बातमी सोडून दिली जाते. याच्या व्यतिरिक्त सरकार काही करत नाही. नितीन राऊत यांनी वीज बिलाच्या संदर्भातून मोठा निर्णय झाला होता, त्यांनी आधी सांगितलं माफी देऊ. आता जी समोर येते ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या हातात हे सगळं आहे, स्वतःहून त्यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या पोटात हे केलेलं. हे सरकार वीज बिलाच्या संदर्भात रोज जनतेचा विश्वासघात करते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वीज बिलं आली आहेत आणि म्हणूनच लोकांनी या सरकारला ग्रामपंचायत निवडणुकीत हिसका दाखवला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी सरकारच्या विरुद्ध रोष त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तरी देखील सरकारने निवडणूक झाल्याबरोबर बिलं देऊन डिस्कनेक्शन सुरू केलं आहे. याविरुद्ध प्रचंड रोष आहे. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी या संदर्भात आंदोलन करेल, त्याची घोषणा लवकरच चंद्रकांतदादा पाटील करतील. बिजली का कनेक्शन काटने के कहा गया है कि जो लोग बिजली का बिल नहीं भरेंगे उनके तो क्या बीजेपी ये कनेक्शन काटने देगी, आप लोगों की क्या भूमिका? देखिए बीजेपी की क्या भूमिका है ये बिल्कुल स्पष्ट है. सरकार ने लोगों से छलावा किया है, बहुत ज्यादा बिल दिए हुए है, अब डिस्कनेक्शन सरकार कर रही है. ग्राम पंचायत के चुनाव में लोगों ने सरकार के खिलाफ वोट दिया, इसका एक महत्वपूर्ण कारण ये बिजली के बिल भी है. सरकार अब जबरन उसकी वसूली करना चाहती है, ये जबरन वसूली नहीं हो पाएगी. Thank you.